नमस्कार, छाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याला करायच्यात पेनवड्या, त्याला बिबड्या पण म्हणतात. तर आता मी तुम्हाला साहित्य सांगते त्यासाठी काय लागतंय ते. इथे मी 1 कप बाजरी घेतलेली आहे आणि इथे मी 1/2 कप मटकी घेतलेली आहे आणि इथे त्याच्यानिम्मे 1/8 कप मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि हे लसणीचे कांदे आहेत. हे 5 कांदे मी इथे सोलून घेतलेले आहेत असे लसणाच्या पाकळ्या. आणि ह्या जवळजवळ 30 मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या आहेत, तिखट आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे 2 चमचे मी ओवा घेतला आहे आणि हे आपले टेबलस्पून असतात ते मी 2 गच्च भरून मीठ घेतलेलं आहे. आणि ह्या जवळजवळ 40 ते 45 पात आहे लसणाची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण जास्त असेल तर चांगलं लागतं. म्हणून मी ह्या 45 आहेत जवळजवळ, तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगते. आणि नाहीतर आपल्या इथे शहरामध्ये आपल्याला गड्डी मिळते लसणीच्या पातीची, त्या 2-3 गड्ड्या घेतल्या तरी पुरे होतात. आता आपल्याला बाजरी भाजून घ्यायची आहे, चांगली खमंग भाजून घ्यायची आहे आपल्याला. बाजरी आपण भाजून घेतली आहे, आता आपण मटकी भाजून घेऊया. मटकी पण चांगली खमंग भाजून घ्यायची आपल्याला. आपले मटकी भाजून झाली आहे, आता मी तीळ भाजून घेते. तीळ खूप नाही भाजायचेत आपल्याला, पण चांगल्यापैकी जरा गरम चांगले करून घ्यायचेत आपल्याला. तडतड उडेपर्यंत नाही ठेवायचे, थोडेफार भाजून घ्यायचेत, कच्चटपणा जाईल इतपत. तीळ भाजून झालेत आपले, आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यात घालायसाठी लसूण वाटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये लसूण, नंतर हिरवी मिरची, मीठ, 2 चमचे मीठ घातलंय. नंतर चव घेऊन बघायचं आहे आपल्याला, कमी जास्त लागलं तर आपण टाकून द्यायचं. नंतर ही लसणीची पात आहे, जो पुढचा भाग होता लसणीच्या पातीचा, तो मी बारीक चिरून तसाच याच्यामध्ये घालणार आहे. आणि मागचा भाग जो आहे तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. हा मागचा भाग जो आहे तो वाटून घ्यायचा आहे. आणि ह्या भांड्यामध्ये मिरची आपण वाटून घेतली आहे, त्याच्यामध्ये लसणीची पात, मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतला आहे. आणि कोळीपुडची जी होती ती बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ही मटकी जी भाजून घेतली आहे चांगली खमंग, ती बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला. आता हे वाटून घेऊया आपण. मटकी आपण बारीकसर वाटून घेतली आहे, रवाळ अशी, सॉरी बारीकसर नाही, रवाळ अशी वाटून घ्यायची मटकी. आणि नंतर त्याच्यात घालायची ती लसणीची पात आणि हां, ह्याच्यामध्ये पात, बारीक पुढचं जे होतं तो भाग आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे आपण जे वाटण वाटलं होतं की लसूण, मिरची आणि लसणीची मागचा भाग जो पात होता तो पातीचा, ते सगळं याच्यात मिक्स करायचं आहे. आणि हे रात्रभर आपल्याला भिजवायचं आहे, याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे भिजेल इतपत, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि रात्रभर भिजत ठेवायचं, म्हणजे ते मटकी आहे थोडी कडक असते ना, तर ती छान भिजेल, म्हणून ते आपल्याला आदल्या दिवशीच हे भिजत घालायचं आहे. एक वाटी पुरे होतं एवढं, म्हणजे हे आता रात्रभर भिजेल छान. आणि मग आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर जी बाजरी आपण भाजून घेतली होती ती बाजरी आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे, जसं आपण मटकी रवाळ वाटून घेतली तशी. आणि हे जे तीळ घेतले होते त्यातले अर्धे आपल्याला बारीकसर थोडेसे वाटून घ्यायचे आहेत, आणि बाकीचे आपण अर्धे आहेत ते तसेच टाकणार आहोत. आणि ओवा पण आपल्याला तसाच टाकायचा आहे, थोडा हातावर क्रश करून. यातले अर्धे तीळ आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचे आहेत. आणि हे बाजरी आपण जाडसर वाटून घेतली आहे मिक्सरमधून. आणि हे जे तीळ आहेत त्यातले अर्धे तीळ आपण घेतलेत, हे पण वाटून घालायचे आहेत आपल्याला. आणि हे जे अर्धे तीळ ठेवलेत त्यातले, ते आपल्याला असेच याच्यामध्ये घालून टाकायचे आहेत. आणि ओवा हातावर क्रश करून आपल्याला घ्यायचा आहे, आणि तो क्रश करून असा याच्यामध्ये घालायचा.
आणि याचा आता आपण फक्त हे तयारी करून ठेवतो आहे. हे सगळं प्रोसिजर उद्या करणार आहोत. हे मगाशी आपण भिजवलं होतं मटकीचं, तर ते त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 कप लागलं आहे वाटी पाणी लागलं आपल्याला. आणि आता भिजत ठेवायचं, रात्रभर छान फुगेल हे आणि मग उद्या आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. काल आपण हे मिक्स करून ठेवलं होतं बाजरीचं सगळं सारण तयार करून ठेवलं होतं आणि रात्री ती चटणी आपण भिजायला घातली होती मटकीमध्ये, मटकी मिक्सरमधून काढून. आता ही चांगली भिजलेली आहे. दोन्ही आपल्याला एकत्र करायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं लागेल असं आणि तसा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. कोरडंच आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे, सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. सगळी चटणी त्या आपल्या बाजरीच्या मिश्रणाला सगळी लागू देत आणि मग आपल्याला पाणी घालून मळायचं आहे. हे पीठ आपण 2 तास मळून भिजत ठेवलं होतं, आता हे छान झालं आहे. समजा जर तुमचं मिश्रण तुम्हाला जाड वाटलं ना, तर ते थोडं मिक्सरला फिरवायचं, म्हणजे थोडंसं असं ज्याचा गोळा करता येईल आणि हातावर थापता येईल इतपत आपल्याला हवं आहे ते. खूप जाड नको आहे, खूप बारीक पण नको आहे अगदी पिठासारखं. आता हे छान भिजले 2 तास, त्याचे असे गोळे करायचे आणि हातावरती थापायचं. गरज वाटल्यास थोडा पाण्याचा हात घेतला तरी चालतो, म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि असं प्लॅस्टिकच्या कागदावरती ह्या पेनवड्या आपल्याला करून घ्यायच्या सगळ्या. याला बिबड्या पण म्हणतात आणि खूप खमंग लागतात ह्या, तळल्यानंतर खूप छान होतात. आता ह्या सगळ्या मी अशा थापून घेते आणि आपण ह्या उन्हामध्ये ठेवणार आहोत. मस्त, खूप छान आपल्या या पेनवड्या घालून आता 3-4 तास झालेत. वरून सुकलेले आहेत, मस्त झालं की आपण पलटी करून घ्यायच्या आणि आता इकडून पण 3-4 तास सुकवून घ्यायच्या. आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस फक्त असंच पुन्हा करायचं, 3-4 तास इकडनं 3-4 तास तिकडनं. 2 दिवसाचं ऊन पुष्कळ होऊन जातं आणि छान होतात ह्या. मस्त तळून खायच्या, खूप छान लागतात अगदी. या पेनवड्या आपल्या छान झाल्यात, मस्त वाळल्या, त्याला 2 उन्हं दिलीत मी आणि आता ह्या मी तळून दाखवते तुम्हाला. एकदम कुरकुरीत झाल्यात, तळल्यावर तर आणखी छान होत. या पेनवड्या आहेत, आपण भाकरी किंवा पोळ्या झाल्यानंतर तव्यावरती थोड्या तेलात सुद्धा आपण तळू शकतो. त्या शॅलो फ्राय करू शकतो. हा, शॅलो फ्राय करायच्या. पण आता मी ह्या तळतीये, नुसतं शॅलो फ्राय केल्या तरी चालतात, खूप छान लागतात ह्या जेवताना. हे असा एक प्रकार असतो बघा, इथे गव्हाच्या पिठाचं करतात, ते गव्हाचा चिक केल्यानंतर गव्हाच्या पिठाचं करतात, एक असं एक असतं ना. हो, तेही असतात. हो, गव्हाच्या चिकाचं ते कुरड्या केल्यानंतर राहिलेलं असत. एक्झॅक्टली, कुरड्या केल्यानंतर जे बाहेर राहतो चोथा, त्याचही करतात. बघू जर मला तळल्यानंतर बघा कसं दिसत. मस्त, एकदम खरपूस. या तळायच्या आधीचे, तळल्यानंतर त्या अशा दिसतात. हे आपल्या पेनवड्या, याला बिबड्या पण म्हणतात, बाजरीच्या आहेत आणि खूप छान रेसिपी आहे. जेवताना जुन्नर भागामध्ये हे खाल्लं जातं आमच्याकडे, सगळेजण करतात. तर तुम्ही करून बघा, ही उन्हाळी रेसिपी आहे. जेवणाची चव अप्रतिम वाढण्यासाठी पानाची रंगत वाढते याच्यामुळे. पेनवड्या बिबड्या.